केम रेलवे स्थानकावर दादर पंढरपूर गाडी क्रमांक 1127/1128 व मुंबई हैदराबाद गाडी क्रमांक 2271/2732 या दोन एक्सप्रेस गाड्यांना 7 जानेवारी 2023 पासून थांबा मिळाला होता, परंतु हा थांबा रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्वावर दिला होता, परंतु आता या गाड्यांना प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे विभागाने 9 जून रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे कायमस्वरूपी थांबा मंजूर केला आहे। यामुळे केम प्रवासी संघटना व केम परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे। केम स्टेशनवर याआधी थांबत असलेल्या एक्सप्रेस कोरोना कालावधीत बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर केम स्टेशनवर थांबा मिळावा म्हणून केम येथील प्रवासी संघटना, व्यापारी असोसिएशन, प्रहार संघटना, नागरिकांनी रेल्वे विभागाकडे प्रयत्न केले। याबरोबर माळ्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले। रेल्वे विभागाने तांत्रिक अडचण दाखवली तेव्हा त्यांनी रेल्वे बोर्ड सदस्याचा राजीनामा दिला होता। सर्व प्रयत्नानंतर 30 डिसेंबर 2022 रेल्वे विभागाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे केम रेल्वे स्थानकावर दादर पंढरपूर व मुंबई हैदराबाद एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा दिला। या गाड्यांना प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे विभागाने 9 जून रोजी काढलेल्या परिपत्रकात कायमस्वरूपी थांबा मंजूर केला। यामुळे केम व परिसरातील नागरिकांनी रेल्वे विभागाचे व माळ्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचे आभार मानले आहेत। केम व परिसरातील नागरिकांना पुणे मुंबई पंढरपूरला जाण्यासाठी सोयीचे झाले आहे, परंतु सोलापूरला जाण्यासाठी सकाळीच गाडी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। यासाठी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी प्रवासी संघटना व केम ग्रामस्थ यांच्या वतीने सोलापूर गाडीसाठी लवकरच निवेदन देण्यात येणार आहे, असे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय ओहळ यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।